नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी, विषय मराठी, कुमार भारती, यामध्ये पाठ क्रमांक 10 आप्पांचे पत्र, लेखक श्री अरविंद जगताप। या पाठामध्ये लेखक अरविंद जगताप यांनी जी काही माहिती सांगितलेली आहे, जे काही लिखाण केलेलं आहे, ते शाळा आणि विद्यार्थी या संदर्भामध्ये। आता अरविंद जगताप यांचा जर आपण परिचय करून घेतला तर चित्रपट, दूरदर्शन मालिका यासाठी कथा, पटलेखा आणि संवाद लिहिण्याचं काम अरविंद जगताप यांनी केलेलं आहे। म्हणजे ते एक प्रकारचे सुप्रसिद्ध लोकप्रिय असे लेखक आहेत। त्याचबरोबर त्यांनी काही चित्रपटांसाठी सुद्धा लेखन केलेले आहे। त्या चित्रपटांची नावं आहेत कोण आहे रे तिकडे, एरे एरे पावसा, या टोपीखाली दडलंय काय, उंबुटू, झाला बोभाटा, तुही रे, सतनागत आणि पन्हाळा, अशा काही चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे। आणि त्यांचं लेखन हे अतिशय चांगल्या प्रकारचं लेखन आहे। म्हणजे एकंदरीत अनेक चित्रपटांसाठी त्यांनी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केलेले आहे। याबरोबरच चला हवा येऊ द्या या मालिकेतील पोस्टमन काकांची पत्रसुद्धा लिहिण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आपल्याला माहीत आहे की या चला हवा येऊ द्या या मालिकेत जो काही पोस्टमन काका असतो त्या आणि जे काही ते लिखाण आहे ते पत्राचं अतिशय मार्मिक आणि साजेसं अशा प्रकारचं ते लेखन असतं। आणि म्हणून अरविंद जगताप हे एक प्रसिद्ध लेखक झालेले आहेत। त्याचबरोबर मालिकांसाठी शीर्षक गीतं त्यांनी लिहिली आहेत। लिहिलेल्या एकांकिका, मुकांकिका ह्या त्यांच्या लक्षणीय ठरल्या आहेत आणि अखेर त्यांना पुरस्काराने सन्मानितसुद्धा करण्यात आलेले आहे। आप्पांची पत्रे हा पाठ जो आहे तो विद्यार्थ्यांना लिहिलेली पत्रे आहेत। शाळेतील शिपाई काका मुलांबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधत असतात। प्रत्येकाने स्वतःचे काम निष्ठेने केले तर त्या कामाचा फायदा मिळतो व आनंदही मिळत असतो। म्हणजे इथे आपण जर विचार केला तर आपली जी शाळा असते त्या शाळेत जो काही शिपाई आहे त्या शिपायाकडे प्रत्येक विद्यार्थी हा आपला काका, मामा या दृष्टीने पाहत असतो। आणि ज्या काही त्या मुलामुलींना अडचणी येत असतात ते शेवटी या शिपाई काकांबरोबर मनमोकळेपणाने सांगतात आणि ते शिपाई काका त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना मदतसुद्धा करत असतात। आणि त्यामुळे काय होत असतं, त्या शिपाई काकांवर त्या मुलांचा, त्या विद्यार्थ्यांचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो। आणि मग काही अडचण आली तर ते विद्यार्थी त्या शिपाई काकांना सांगत असतात। मग ती आपल्या घरातली अडचण असेल, शाळेतली अडचण असेल, अभ्यासाची अडचण असेल, कोणत्याही अडचणी ते शिपाई काकांना सांगतात आणि
ती शिपाई काका त्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करत असतात. आजही हा जो अनुभव आहे हा प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचा असू शकतो. म्हणजे एकंदरीत काम जरी शिपायाचं असेल पण त्या ठिकाणी मोठेपणा हा खूप मोठा असतो. शाळेमध्ये खूप शिक्षकसुद्धा असतात पण त्या ठिकाणी सर्वच विद्यार्थी त्या शिक्षकांबरोबर मनमोकळेपणाने बोलत नाहीत. की जे शिपाई काकांबरोबर बोलू शकतात परंतु शिक्षकांबरोबर ते विद्यार्थी मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीत. म्हणजे एकंदरीत कामाचं जर स्वरूप जर पाहिलं तर जर स्वतःचं जे काही काम आहे ते जर निष्ठेने केलं तर त्या कामाचा फायदाच मिळत असतो आणि तितकाच आनंदसुद्धा मिळत असतो. आता या पाठामध्ये काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा आहेत. कोणते मुद्दे? चिंता, तणाव, पालक मुलांच्या भवितव्याबाबत करत असलेली चिंता. म्हणजे आजकाल पालक हे मुलांच्या भवितव्याबाबत सतत चिंताग्रस्त असतात. की मुलांनी काय व्हावं आणि काय होऊ नये हे पालक ठरवत असतात आणि त्यामुळे पालकांना सतत चिंता असते. त्यांच्यामध्ये तणावाचं वातावरण असतं घरामध्ये. म्हणजे एकंदरीत हा या पाठामधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा असा आहे की काम हे महत्त्वाचं असतं. काम कोणतंही असो ते काम उच्च नाही किंवा नीच नाही, कामाचं स्वरूप हे सारखंच असतं. पद हे महत्त्वाचं नसतं परंतु त्या व्यक्तीचं काम त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. म्हणजे जसं शाळेतील शिपाई काका असोत किंवा क्रिकेट खेळपट्टी सांभाळणारा कर्मचारी असो, या व्यक्तीसुद्धा महत्त्वाच्या असतात. म्हणजे या ठिकाणी पदाला महत्त्व दिलेलं नाही आहे तर कामाला महत्त्व हे दिलेलं आहे. उच्च पदे ही सर्वश्रेष्ठ जीवन हा एक मुद्दा आहे. तर ठराविक उच्च पदांचाच सर्वांनी ध्यास बाळगणे हे योग्य नाही. कारण सर्वजणांनी जर म्हटलं आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, आमचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, आमचा मुलगा वकील झाला पाहिजे, आमचा मुलगा पायलट झाला पाहिजे, असं जर प्रत्येकानेच जर मनामध्ये जर ठरवलं तर मग बाकीची कामं कोणी करायची, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला असतो. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी उच्च पद जरी मिळालं नाही तरी नाईला जसं मिळालं पद स्वीकारणं यात कोणताही आनंद मिळत नाही. खरं म्हणजे एक आपल्या मनामध्ये एक इच्छा असते की मला अमुक पद मिळायलाच पाहिजे, पण ते जर पद मिळालं नाही आणि कुठलं तरी एक पद मिळालेलं आहे आपल्याला, अशा वेळेला आपल्याला नाईलाज म्हणून ते पद आपण स्वीकारत असतो आणि त्यामध्ये कारण नाईलाज असतो. परंतु जो आनंद आपल्याला जे आवश्यक जे पद आहेत त्या ते जर पद मिळालं असतं जेवढा आनंद त्या ठिकाणी मिळणार होता तो आनंद मात्र मिळालेल्या पदामध्ये किंवा त्या जी काही जागा असेल त्यासाठी तो मिळत नसतो. तो म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत या उच्च पद आणि सर्वश्रेष्ठ जीवन या बाबतीत सांगता येईल. नंतर आहे इतरांपेक्षा मिळालेलं काम वेगळे कामसुद्धा महत्त्वाचं असतं. कारण इथे एखादी व्यक्ती वेगळेच कार्य आयुष्याचं ध्येय म्हणून करत असते, त्यातूनच महान सामाजिक कार्य पार पाडते. हेच काम काही वेळेला सर्वसामान्यांना बिनमहत्त्वाचं वाटतं. हेच निष्ठेने पार पाडले तर सामाजिक कार्य घडत असतं. म्हणजे कामाचं स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर अशा एखाद्याच व्यक्ती असतात की जे कार्य एक आयुष्याचं ध्येय म्हणून त्या करत असतात आणि ते काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी एक त्यांच्या हातून एक सामाजिक कार्यसुद्धा घडत असतं. परंतु हे जे काम असतं ते जे करत असतात ते काही सर्वसामान्य माणसं असतात त्या व्यक्तींना ते बिनमहत्त्वाचं वाटतं. म्हणजे त्यांना त्या कामाचं महत्त्व वाटत नाही. परंतु जी व्यक्ती ते काम करते त्या ठिकाणी त्या काम व्यक्तीची निष्ठा आहे आणि त्या निष्ठेतून ते काम ते करत असतात आणि एकंदरीत त्या ठिकाणी एक सामाजिक कार्य हे घडत असतं. तर अशा प्रकारचे काही मुद्दे या पाठामध्ये आहेत. त्याचबरोबर आणखी काही मुद्दे आहेत की निसर्गाशी मैत्री दिलेली या पाठामध्ये.
खरं तर आपण निसर्गाकडे लक्ष देत नाही आहे, त्यांच्याविषयी आपल्याला जिव्हा त्यांच्याविषयी आपल्या जिव्हाळासुद्धा नसतो. आणि एकदा आपल्याला जर विचारलं की 10 झाडांची नावं सांगा, 10 पक्ष्यांची नावं सांगा, तर ती मात्र त्या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही. हे केव्हा करता येईल? जर तुम्ही निसर्गाशी मैत्री केली तरच तुम्हालाही सांगता येईल. कारण आपल्याकडे काही 4-2 झाडं असतात, त्या ती झाडांची आपण नावं सांगू शकतो, परंतु जर मुलांना विचारलं की सांग रे बाळा तू 10 झाडांची नावं सांग, तर त्या मुलाला सांगता येणार नाही. 10 पक्ष्यांची नावं सांग, ती सुद्धा त्या मुलाला सांगता येणार नाही. म्हणजे हे असं का सांगावं लागतं? तर आपण खरं म्हणजे निसर्गाकडे लक्ष देत नाही, निसर्गाबद्दल आपल्याला आपण जिव्हाळासुद्धा नाही त्याबद्दल. आणि म्हणून जर हे सगळं तुम्ही जर निसर्गाशी मैत्री केली तरच तुम्हाला हे सांगता येईल, निसर्गामध्ये काय आहे काय नाही हे आपल्याला आपण सांगू शकतो. आता आणखीन एक मुद्दा येतो म्हणजे उत्कृष्टता. आता परदेशामध्ये आपल्या देशातले लोक खूप निसर्गाचा आनंद घ्यायला जात असतात, त्या ठिकाणचा निसर्ग सौंदर्य जे आहे ते पाहण्यासाठी परदेशामध्ये जात असतात. परंतु आपल्या देशातील निसर्ग सौंदर्य जे आहे त्याचा आपण विकासच करत नाही आहे, आणि परदेशामध्ये मात्र जात असतो. जर आपल्या देशातला निसर्ग जर समृद्ध केला तर आपल्याला परदेशामध्ये जायचीसुद्धा गरज भासणार नाही, परंतु ते करत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अशी परिस्थिती निर्माण म्हणजे होत असते की आपल्याला हा निसर्ग पाहायला परदेशामध्ये जावं लागतं. व्यवसायाच्या बाबतीत विचार केला तर व्यवसायसुद्धा अनेक प्रकारचे आहेत, व्यवसायसुद्धा अनेक प्रकारचे आहेत. व्यवसायामधून पैसेही खूप मिळत असतात, परंतु एकंदरीत त्या व्यवसायाचं स्वरूप जर पाहिलं तर वेगवेगळं आहे. एक उत्कृष्ट गवई होणं म्हणजे गाणे गाणं, उत्कृष्ट लेखक होणं आणि उत्कृष्ट शेतकरी होणंसुद्धा ही सुद्धा त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला काही भव्यदिव्य करता आलं पाहिजे यातून सुद्धा. कारण व्यवसाय हा व्यवसाय असतो, त्यामध्ये पैसे जरी मिळत असतील परंतु ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लेखन करणं, शेतकरी होणं हे सुद्धा आपण पाहायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ही एक उत्कृष्टता आहे. त्यानंतर उत्तम रीतीने जगता आलं पाहिजे, मुलांनी मनसोक्त जगलं पाहिजे, जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जगाने वाहवा केली पाहिजे, आणि कालांतरे लोक तुमचे काम बघतात, तुम्ही किती गुण मिळवले हे पाहत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर जगाने तुमची वाहवा करायची केली असेल तर लोकांनी तुमचं काम पाहिलेलं आहे आणि कामामुळे तुम्हाला शाबासकी मिळालेली आहे, तुम्हाला किती गुण मिळाले हे पाहिलं नाही त्या ठिकाणी. आणि हे तुमचं काम हे या ठिकाणी महत्त्वाचं ठरलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपण या कामाचं जे काही स्वरूप आहे, या पाठाचे जे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचा सविस्तरपणे एक म्हणजे थोड बारकाईने विचार केला. आपण लेखकाचा जो काही परिचय आहे तो परिचयसुद्धा आपण विचारात घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण या पाठाकडे वळणार आहोत, तर त्या पाठाचं वाचनसुद्धा करणार आहोत. आणि हे वाचन करत असताना त्याचं मध्ये मध्ये स्पष्टीकरणसुद्धा केले जाणार आहे. जसं आप्पांचे पत्र, पाठ क्रमांक 10, लेखक अरविंद जगताप, 1977 मध्ये हा पाठ हा लेख लिहिलेला आहे त्यांनी. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक, सिनेमा कला साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली प्रसिद्ध आहे. विविध सामाजिक व संवेदनशील विषयावर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत. मराठी व हिंदी चित्रपट मालिका यासाठी त्यांनी लेखन केले आहे. मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचे लेखन महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत पोहोचलेले आहे. त्यांचे पत्रास कारंकी हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यातूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन 2012 पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार
व्ही शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. भ्रमणध्वनी, मोबाईल व SMS च्या दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद. प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे हा या पाठामागील उद्देश आहे. प्रस्तुत पाठातून म्हणजे पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळे हितगुज करत आहेत. या ठिकाणी अरविंद जगताप यांनी काय सांगितलं की आजकाल मोबाईल आला आणि त्या मोबाईलवरून SMS करणे, मॅसेज करणे, यामुळे काय झालं की आपला जो काही आपलं जे काही पत्र आहे, जे काही वाचन आहे, हे आता कमी झालेलं आहे. आणि या पत्राचं जे काही महत्त्व आहे ते पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे की पत्र हे किती महत्त्वाचं असतं, पत्रातून किती भावना आपण व्यक्त करू शकतो हे लेखक अरविंद जगताप यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी जी चला हवा येऊ दे या मालिकेत जी काही पत्रं लिहिलेली आहेत त्या पत्राचं लेखन हे अगदी खरोखर अख्ख्या पूर्ण म्हणजे संपूर्ण जनतेपर्यंत, महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे त्या लेखनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतांसाठी, लेखनासाठी राज्य शासनाने काही 2012 काही पुरस्कारसुद्धा दिलेले होते. जसं एक सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत. कारण त्यांचं लेखन हे अतिशय मार्मिक अशा प्रकारचं लेखन आहे. त्याचबरोबर इथे एक चित्रसुद्धा दाखवलेलं आहे, ही टपाल पेटी आहे. आणि आजकाल टपाल पेटी आपल्याला बघायलासुद्धा मिळत नाही, परंतु लेखकामुळे या टपाल पेटीची आपल्याला आठवण झालेली आहे. कारण त्यांनी पोस्टमन काकाचं जे काही लेखनाचं काम केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही टपाल पेटी आपल्यासमोर दिसते. म्हणून या ठिकाणी सांगितलं की ते एक प्रसिद्ध लेखक आहेत, कवी आहेत, गीतकार आहेत, पटकथा लेखकार आहेत आणि दूरदर्शनच्या मालिकासुद्धा लेखन केलेलं आहे, चित्रपटसुद्धा लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपले हे जे लेखक आहेत हे ते एक चांगले लेखक अरविंद जगताप आहेत. इथे सुद्धा तुमच्या समोर एक पत्र टपाल पेटी दाखवली आणि ही काही पत्रंसुद्धा दाखवलेली आहेत. ते म्हणतात इथे की पूर्वी पक्ष्यांसाठी एक पत्र इथे असं हे पत्र घेतलेलं आहे की पूर्वी पक्ष्यांसाठी दाराला धान्याचं कणीस लावून ठेवायचे, वाटीत पाणी ठेवायचे, घराला बाहेर सुद्धा देवळी ठेवायची. आता लोक पाण्यात कासव बुडवून ठेवतात समृद्धीसाठी, पण घराभोवती पाखरांचा आवाज ही समृद्धी होती. आता कावळे सोडले तर फार पक्षी दिसत नाहीत. सहज रानात मोर दिसायचा, शहरात कोकिळेचा आवाज ऐकू यायचा. आता पिंजऱ्यातले ते चिमुकले लवबर्ड दिसतात. त्यांना लवबर्ड म्हणणं क्रौर्याची परिसीमा आहे, त्यांच्या आयुष्याशी खेळ आहे तो. कदाचित आपलं प्रेम किती अल्पजीवी आणि कृत्रिम होत चाललं आहे याचं प्रतीक असेल. ते जुनं ते सगळं सोनं होतं असं नाही, पण खूप गोष्टी अशा होत्या ज्याची आठवण आजही हळवी करते. लेखक अरविंद जगताप यांनी हे पक्ष्यांचं वगैरे हे या एक छोटंसं लेखन इथेसुद्धा केलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे लेखन आहे या लेखनामध्ये किती अर्थ आहे हा अर्थ आपण इथे पाहू शकतो. खरं म्हणजे हा पाठातला भाग नाही, पण त्यांचं हे पत्र आहे त्या पत्रातला एक भाग आहे. आता ते पुढे काय म्हणतात पाठामध्ये, मित्रांनो शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आला आहात. शाळेतील शिक्षक, शाळेतील सर्व वस्तू व्यक्ती तुमच्या आवडीचे असतात. शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा, यश तुम्हाला हमखास मिळेल. अशा संदेशपर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हा सर्वांना देत आहेत. म्हणजे एकंदरीत आता ते विद्यार्थ्यांना सांगतायत की विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही
या शाळेच्या वातावरणात तुम्ही अनेक वर्षापासून आहात, परंतु शाळेतल्या ज्या काही वस्तू आहेत त्या सर्वच वस्तू तुम्हाला आवडतात, व्यक्तीसुद्धा तुमच्या आवडीच्या असतात. याशिवाय तुमच्या शाळेमध्ये जे काही शिपाई काका आहेत हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आहेत आणि तुमच्या जिव्हाळ्याचे सुद्धा आहेत. मी मगाशी सांगितलं की प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकांबरोबर जेवढे मनमोकळेपणाने बोलू शकत नाही तेवढे शाळेतल्या शिपाई काकांबरोबर तो बोलत असतो. त्या विद्यार्थ्याला कोणतीही अडचण असो, मग ती घरातील असो किंवा शाळेतील असो, परंतु तो विद्यार्थी मात्र त्या शिपाई काकांबरोबर बोलत असतो. म्हणजे इथे एक प्रामाणिकपणा, काम करण्याची जिद्द, कामाचा जो दर्जा आहे हा इथे सांगितलेला आहे की कोणतंही काम आहे हे श्रेष्ठ नाही किंवा कनिष्ठ नाही, परंतु प्रामाणिकपणा हा त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. आणि म्हणून म्हटलेले आहे की मोठे व्हा आणि मिळालेले काम मनापासून करा. म्हणजे काम कोणतंही जरी असेल तुम्ही जर मनापासून जर केलं तर त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. फक्त तुमच्यामध्ये मनामध्ये कष्ट करण्याची जिद्द असायला पाहिजे, यश तुमच्या पाठीशी हमी असेल. अशा प्रकारचं एक शुभेच्छा संदेशपर पत्र हे लेखकाने लिहिलेलं आहे. इथे एक शाळा दाखवलेली आहे, कारण शाळेतील कोणतेही काम हलके नसते. आपण सुद्धा शिपाई होऊ शकतो, तरी कोणत्याही कामात उच्च निच्च अशा प्रकारचा भेदभाव करू नका असं ते म्हणतात. आणि म्हणून पुढे त्यांनी म्हटलंय की प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं पण राहून जायचं घाबरू नका. मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही, मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाहीत, म्हणून हे पत्र तुमच्या अभ्यासविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं, घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी, पण तुम्ही सुदैव आहात, रोज नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगी चिंता करू नका, चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढत नाही असो. म्हणजे इथे अतिशय एक चांगल्या प्रकारचा संदेश हा देण्यात आलेला आहे की आप्पा हे आहेत आणि आप्पांच्या मार्फत हा संदेश दिला गेलेला आहे की त्या शाळेतले शिपाई आहे त्यांचं नाव आहे आप्पा, म्हणजे त्यांना आप्पाच म्हणतात. तर ते सांगतात की मलासुद्धा माझं शिकायचं राहून गेलेलं आहे आणि म्हणून मी तुमचे शिक्षक जेव्हा शिकवतात तेव्हा मी कधी कधी खिडकीतून ऐकतो, कान देऊन ऐकतो, कारण माझं हे लहानपण लहानपणाचं जे शिकणं होतं ते राहून गेलं होतं. का राहून गेलं होतं, तर माझी घरची परिस्थिती चांगली नव्हती, बेताची होती आणि शाळेत बसून राहण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे मी मला शिकता आलं नाही. परंतु तुम्ही मात्र सुदैवी आहात, याचा अर्थ का तुम्ही वर्गात बसू शकता, परंतु मी वर्गात बसू शकलो नाही. पण मी जेव्हा काही बघतो तेव्हा मला जे काही तुमचे पालक शाळेमध्ये येतात ते दिसतात. पालक येतात, प्रत्येकाचे पालक येतात, पण ते पालक पालकांच्या मनामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसते. मग मी त्यांना सांगतो तुम्ही योगी चिंता करू नका, चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात. आणि या ठिकाणी सांगितलं की चिंता करून काहीच उपयोग नाही, चिंता करून फक्त कपाळाच्या आठ्या वाढतात, मार्क्स वाढणार नाहीत असं ते आप्पा सांगतात. आता पत्र लिहायला सुरुवात केलेली आहे. पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार, आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो, दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो, त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी, पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते.
तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो, या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे, काम छोटं नसतं. आता चार्जरचंच बघा, चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्स पण महत्त्वाची असते. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं, कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनाईक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्ला खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटलं आहे, म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. आता इथे उदाहरणं जी दिली गेली ती जर उदाहरणं पाहिली तर हा इथे मोबाईलचं उदाहरण दिलं होतं बघा. आता हा इथे मोबाईल दिसतो, मोबाईल एवढ्या मोठ्या किमतीचा आहे, खूप मोठा आहे, आणि त्याच्या बाजूला एक चार्जर दाखवलं, साधारण चार्जर आहे. आता जर समजा ह्या एवढ्या मोठ्या मोबाईलला जर चार्जरच नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? म्हणून कामाचं सुद्धा तसं आहे की उच्च किंवा मोठं काम जरी असलं त्या ठिकाणी खालचा माणूसच नसेल, म्हणजे इथे काय सांगायचं की मोठा अधिकारी असेल आणि त्या ठिकाणी शिपाई जर काम करायला नसेल तर काय त्या कामाचं महत्त्व आहे? म्हणून तसं मोबाईलचं एक उदाहरण दिलं की मोबाईल एवढा मोठा आहे पण चार्जर छोटा आहे तो सुद्धा किती महत्त्वाचा आहे हे या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं उदाहरण दिलं की सुदर्शन पटनाईकचं, की ही व्यक्ती रेतीपासून शिल्प तयार करते आणि त्यांनी शिल्प तयार करण्याचं इथे चित्रसुद्धा दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आपण अनेक ठिकाणी लग्नाच्या मंडपामध्ये त्या ठिकाणी सनई वाजत असते, परंतु ती सनई कोणाची आहे, कोण वाजवत आहे, अर्थात ते रेकॉर्ड केलेलं असतं, परंतु जी काही सनई वाजवलेली आहे ती आहेत बिस्मिल्ला खान आणि त्यांची जी की सनईचं वाद्य आहे ते पूर्ण जगभर लोकप्रिय झालेली आहे त्यांची सनई. म्हणजे त्यांचं काम किती महत्त्वाचं आहे असंच त्या ठिकाणी ते लेखकांनी सांगितलं की तुम्ही कोणती गोष्ट करा पण ती मन लावून करा. आता हे आपलं ग्रंथालय आहे, या ग्रंथालयात एकही तुम्हाला धूळ दिसते का? नाही. कारण काय? तर कारण त्या ठिकाणी मी काम करतो आहे, आणि तुम्हीसुद्धा असंच काहीतरी काम करा, परंतु जे काही काम करा ते कसं असलं पाहिजे, एक चांगलं काम असलं पाहिजे, सर्वोत्तम काम असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने आप्पांनी हा संवाद साधलेला आहे. आता इथे आणखी काय सांगितलं की मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हायचं आहे, पण कधी कधी मला वाटतं की सगळे डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार या जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार, पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिले, तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा, त्या मधमाशा नीट बघा, त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाहीत. आपण त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं
तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. म्हणजे इथे चित्रसुद्धा दाखवली गेली की मगाशी सांगितले की प्रत्येकाला वाटतं डॉक्टर इंजिनियर व्हायचं आहे. मग इथे उदाहरण दिलं की सगळे डॉक्टर झाले तर पेशंट कोण कोण असणार हा प्रश्न निर्माण झाला. परंतु इथे तुम्ही एक फुलपाखरू जर पाहतो, फुलपाखरं जर पाहिलं असेल, आपण त्या फुलपाखराच्या मागे धावलेला आहात आणि परंतु ते फुलपाखरू एवढं सुंदर आहे, त्या सुंदर फुलपाखराचा कधी अभ्यास केला आहे का? त्याचबरोबर वर्गाच्या बाहेर आपल्या खिडकीच्या बाजूला मधमाशांचं मोहळ आहे आणि म्हणून आपण ती खिडकी बंद ठेवली आणि जरा नीट बघा, ती खिडकी जर बघितली तर त्या मधमाशा जर पाहिल्या तर ते पोळं कसं बनवलेलं त्यांनी, एकदम परफेक्ट आहे बनवले. परंतु आपण आपलं घरसुद्धा एवढं परफेक्ट बनवू शकत नाही एवढं त्यांनी ते बनवलेलं असतं. आणि म्हणजे त्यांचं कष्ट किती महत्त्वाचं आहे, त्यांचे कष्ट खरं म्हणजे ती आपल्याला त्याची गंमतसुद्धा वाटते असं लेखकाने सांगितले. आणखी काय म्हणतात आप्पांच्या, मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नसली तरी, आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसणे एवढं महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवलेत आणि काय केलं माहिती आहे, झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी ते आपले पैसे दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी एक मुंबईच्या माणसाचं सुद्धा उदाहरण दिलं की एक माणूस पाणी किती वाचवू शकतो. नळ खराब आहे, नळावाटं पाणी जातं आहे, म्हणजे पाण्याचा एक एक थेंबसुद्धा किती महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक माणसाला पाणी मिळतं आहे की नाही याचा विचार आपण करू शकतो. जर समजा डोंगराळ भाग आहे असेल तर त्या ठिकाणी पाण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप हालहाल होतात, खूप त्रास सहन करावा लागतो. नंतर विद्यार्थ्याच्या बाबतीत या मुलांनी सुद्धा पैसे जमवून ठेवलेले आहेत होते आणि झोपडपट्टीतली मुलं आहेत, नाल्यावरून त्यांना तुटक्या नाल्यावरून जो नाला असतो त्या नाल्यावर तुटका असा पूल आहे लाकडाचा तुटलेला, म्हणून त्यांनी काय केलं की आपले जे पैसे आहेत आपल्याजवळचे जमा केलेले ते पक्का पूल बनवण्यासाठी मदत केलेली आहे. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी काम महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर जिद्द महत्त्वाची आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा हे जे आप्पांचं पत्र आहे हे पाहतोय. मला वाटतं याचा पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेला घेणार आहोत. आता या पाठावर काही प्रश्न आहेत, ते प्रश्न हे तुम्हाला लिहायला दिलेले आहेत, ते तुम्ही लिहून घ्या. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर
जरूर कळवायचे आहेत। धन्यवाद।